आमची महिला संघटना, आमची महिला संघटना, आनतीची ही ललकार. तुम्ही मागे म्हणणार आहे ना, आमची महिला संघटना आज तिची ही ललकार. मला इथे सांगायला अतिशय आनंद होत आहे की आपल्या ग्रामीण भागातील महिला नी जे अतिशय कष्टातून आणि हिमतीने जे तयार केलेल्या ज्या विविध वस्तू आहेत, तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची एक ओळख व्हावी, त्याचं एक कमर्शियल ब्रँडिंग व्हावं या हेतूने आपण हिरकणी या नावाचं अनावरण करत आहे. आणि तसेच हिरकणी या नावाचं अनावरण करत असतानाच आपण 13 ते 27 या तारखेमध्ये हिरकणी या आपल्या ब्रँडचा एक लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा पण आयोजित करत आहोत. तर तेही आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्याची नोंद घ्यावी. मंत्री महोदयांच्या हस्ते या प्रदर्शनाच्या बचत गटांची आपल्याला चावी घ्यायची आहे. हिरकणी असं तालुका स्तरावरच्या याचं आपण नाव ठेवलंय, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता हिरकणी पुढे राहणार. या आपण सर्वांची ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय, त्यांनी या सनस्त पत्रकार कक्षामध्ये व्हावं. तुळजाभवानी बचत गट, नरेंद्र छाया बचत गट आणि श्रमिक सहाय्य समूह गट, त्यांनीही व्यासपीठावर यायचंय. अहमदपूर तालुक्यातील हडोळती एकता बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी आपण. आणि 12 महिने आपल्याला ज्ञात असेल की 12 बसल्यानंतर मी सहसा मला काहीतरी कागदावर लिहिणं आणि नंतर बोलणं असं कधी जमत नाही, पण जो कार्यक्रम पाहिल्यानंतर, ज्या माता माऊलींचा कार्यक्रम हे पाहिल्यानंतर, एक आईबद्दलची संवेदना, एक बहिणीबद्दलची भावना, या सर्व गोष्टी मी मांडायचा हा विषय राहील ना तो विषय राहील असं वाटतं. तरी मी काही गोष्टी टिपण करून घेतल्या की आपल्याशी संवाद करत असताना बोलताना आपले अनुभव आणि माझ्या मराठवाड्यातल्या माझ्या माय माऊली त्यांची ताकद काय हे आपल्याला माहीत राहायला पाहिजे.
मी सुरुवात करण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की एक घोषणा देऊ आपण सर्वांनी. ती घोषणा आम्ही इकडनं व्यासपीठावरचे सर्व मंडळी म्हणणार, पुरुष मंडळींनी म्हणायला पाहिजे स्त्री शक्ती, आणि आपण सर्वांनी म्हणायचं राष्ट्रशक्ती. आलं तयारी सर्व पुरुष मंडळी स्त्री शक्ती. हा स्त्री शक्ती नाही यांनी स्त्री शक्ती म्हटलं की तुम्ही राष्ट्रशक्ती म्हणायचं. हा आम्ही एकदा म्हणतो स्त्री शक्ती, तुम्ही दोन्ही हात वर करून मुठ्या बंद करून राष्ट्रशक्ती. तुम्ही हात का नाही राष्ट्रशक्ती? ज्यांनी ज्यांनी राष्ट्रशक्ती त्यांनी त्यांनी मुठ्या बंद करून म्हणायचं राष्ट्रशक्ती. स्त्री शक्ती, स्त्री शक्ती, राष्ट्रशक्ती, स्त्री शक्ती. आता ही खरी आपली राष्ट्रशक्ती. आणि ही राष्ट्रशक्ती कशासाठी मी आपल्याला सांगतो. जगामध्ये देशाचं बोलत नाही, जगामध्ये आपल्या देशाचा नंबर हा पहिल्या 10 मध्ये आर्थिक जे आपलं बळकटीकरण व्हायला लागलंय GDP जे म्हणतात त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आपला. आणि या 10 मध्ये आपल्या देशाचा या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून जे जे उपाययोजना होतात त्याच्यातून हा आपला नंबर आला. त्यामध्ये महिलांचा सहभाग, आपल्या देशातील उद्योजक महिलांचा सहभाग हा फक्त 9%. फक्त 9% सहभाग असताना पहिल्या 10 मध्ये आपला नंबर आलाय. जर हा सहभाग जर आपण 50%ला जर घेऊन गेलो तर जगामध्ये आपला देश क्रमांक 1 वर जाईल हा विश्वास आम्हा सर्वांना. आणि ह्या भावनेतून मला आठवतंय मी ज्यावेळेस फ्रान्स पॅरिसला गेलो होतो, जगातले वेगवेगळ्या देशातले आपल्या देशामध्ये असणाऱ्या महिला उद्योजक, उद्योजक म्हणजे माहिती ना आपल्याला, जे व्यवसाय करतात त्या त्या देशातले मंत्री आले होते. जपानमधला मंत्री आला, त्यांनी सांगितलं आमच्या देशामध्ये 95% महिला हे व्यवसाय करतात, उद्योजक आहेत. फ्रान्स मधल्यांनी सांगितलं, अमेरिकेतल्यांनी सांगितलं, बाकीच्या इतर देशातल्या लोकांनी, सर्वांच्या देशामध्ये 80%पेक्षा अधिक महिला हे उद्योजक आहेत, व्यवसाय करतात. मग भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह, भारताचा प्रतिनिधी म्हणून मला बोलायची संधी मिळाली. आणि ज्यावेळेस मी व्यासपीठावर गेलो त्यावेळेस मी व्यासपीठावर गेल्यानंतर सांगितलं आमच्या देशामध्ये 100% महिला उद्योजक आहेत, 100% महिला व्यवसाय करतात. एकाने प्रश्न विचारला तुम्ही आकडेवारी काढली कुठून, हे आकडे आले कुठून? मी विचारलं उद्योजक म्हणजे काय हो, व्यवसाय करणं म्हणजे काय? इथं बसणारे अनेक मंडळी आहेत, पत्रकार बंधू आहेत, उपस्थित सर्वजण आहेत. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे कच्चा माल आणणं, त्याच्यावर पक्का करणं आणि देणं, ह्याला व्यवसाय म्हणतात, बरोबर आहे? आता घरातले पुरुष मंडळी आपल्या घरामध्ये कच्चा माल आणतात, त्याला पक्का कोण करत? मग व्यवसाय कोण झाले? मग या देशामध्ये 100% व्यवसाय कोण आहेत रामभाऊ? आपण नाही, सर्व महिला. फक्त त्यांना प्लॅटफॉर्म, त्यांच्यासाठी एक रचना जिथं त्यांनी त्यांच्या मनामध्ये असणारी ताकद व्यवसाय ही टाकण्याचं काम करायला पाहिजे, हे प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे. इथं व्यासपीठावर बसलेले सर्वच मंडळी आहेत, आमचे संजयजी दोरवे, आणि हे प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी हे जे इथं व्यासपीठावरच्या मंडळींनी जे निर्माण केले, आमचे CO साहेब असतील ज्यांनी याच्यामध्ये अधिक पुढाकार घेतला, डॉक्टर VP निटणकर आहेत, शैलेश गोजमुंडे आहेत, कल्पनाताई कांबळे आहेत, दगडू सोळुंके आहेत, संतोषजी जोशी आहेत, आपले जे अधिकारी आहेत तिथं सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी, सर्वच मान्यवर कांबळे साहेब आहेत, या सर्वांनी तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केला. पहिल्या टप्प्यात आपण काय केलं की ज्या ज्या पंचायत समितीला असणारे बंद पडलेल्या इमारत, आम्ही गेल्या वर्षी निर्णय काय घेतला साठी, फक्त तुमच्यासाठी. अनेक लोक आम्हाला मागायला लागले ते आम्हाला दे, आम्हाला व्यवसाय करतो. आम्ही CO साहेब आम्ही सर्वांनी निर्णय घेतला हे फक्त आणि फक्त बचत गटांनाच द्यायला पाहिजे, दुसरं कोणाला द्यायला. आणि ते दिल्यानंतर त्याला लागणारा खर्च, व्यवसाय, त्याची रंग रंगोटी, हा तुमच्या खिशातून पैसे जाणार नाहीत, हे जिल्हा परिषदच करणार, असाही निर्णय घेतला. आणि आज इथं बद्दल साहेब आम्ही जे चाव्या वाटप केल्या, इथं सर्व पत्रकार मंडळी आम्ही जे चाव्या वाटप केल्या हे यांच्याच चाव्या,
पण मागच्या 70 वर्षापासून तुमच्या चाव्या आम्ही घेऊन आमच्याकडे ठेवलो. आम्ही तुम्हाला द्यायलाच तयार नाही, तुमच्यावर विश्वासच नाही. आणि त्याच्यावर आज केंद्रामध्ये मोदी सरकार, महाराष्ट्रामध्ये फडणवीस सर यांनी सर्व योजना काय केल्या, या महिलांपर्यंत जायला पाहिजेत, बचत गटाच्या माध्यमातून जायला पाहिजे. अहो तुम्हाला सांगताना 20-20% कर्ज उचलतात, उचलतात का नाही आणि परतफेड करतात, हे करणार. आज आपल्या सरकारने 0% कर्ज देण्याची योजना चालू केली आणि थेट पैसा तुमच्या खात्यावर देण्याचा निर्णय केला. 0% बरोबर आहे सीओ साहेब. आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाटप हे आम्ही तुमच्या खात्यावर केलं. आता तुम्हाला कुणाच्या दरवाज्यात जायची गरज नाही. अनेकदा म्हणतात मोदी सरकारने खाते काढले, बँकेचे खाते काढले. अहो बँकेचे खाते तुमच्याकडे आहेत का नाही खाते? हा 100% तुमच्या स्वतःचे आहेत का मालकाच्या नावावर आहेत? हा आलेला पैसा तुमच्या नावावर यायला, कारण आई काय असते, घरातली भगिनी काय असते. मला आठवत मी लहान होतो, माझा जन्म झाला, आमच्या आईनी ज्यावेळेस बाळ आपल्या घरी जन्म झाल्यावर घरी येतात ना लोक, 5 रुपये 2 रुपये हातामध्ये पैसे घालतात. आणि आमच्या आईनी ते घातलेल्या पैशामधून एक शेळी घेतली, त्या शेळीपासून दुसऱ्या 2 शेळ्या 4 शेळ्या, असं करत करत जसं जसं मोठं होत गेलं त्याच्यातून पुन्हा सोनं घेतलं. असं करत करत हे कोण करू शकतंय? हे वडील करू शकतात, काही करू शकतील, आईच करू शकते. आणि ही जी रचना, ही संघटनात्मक, हे तुमचं बांधणी घराला कुटुंबाला जोड. आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या जो आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात करतो, त्याच्या घरातून हा जो जोड व्यवसाय पूर्वीच्या काळापासून आलेला, आता हे हिरकणी नाव कधीपासून आहे, हे जोड व्यवसाय आजचा आहे का? जोड व्यवसाय आजचा नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली कल्पना आहे, त्यांच्या राज्यामध्ये ही कल्पना त्यांनी मांडली आणि त्या काळामध्ये सांगितलं. आता आपण सांगतोय हिरकणी नाव दिलं, आपण हिरकणीला काहीतरी एक लोगो पाहिजे का नाही, सिम्बॉल पाहिजे का नाही? हे सिम्बॉल ठरवणार कोण? आम्ही कुणी ठरवणार नाही, हे सिम्बॉल ठरवण्याचे अधिकार आम्ही तुम्हा सर्वांना दिले. उद्या आम्ही पेपरमध्ये जाहिरात देतो, ते चांगल्या पद्धतीने सिम्बॉल 1000 रुपये बक्षीस तुम्ही तयार केलेल्या चित्राला, सिम्बॉलला देण्याचा निर्णय आम्ही झालेला. सीओ साहेबांनी भूमिका घेतली की त्यांनी सांगितलं आम्हाला सीएसआर मधून आम्हाला त्या ठिकाणी निधी पाहिजे महिलांसाठी. सीओ साहेब आपण मला जेवढ्या दिवसामध्ये प्रस्ताव देताल, दिलेल्या दिवसापासून त्याच्या पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये मी आपल्याला तेवढा निधी, 2 कोटी असतील 3 कोटी असतील, या आमच्या मायमाऊलीसाठी वर्ग करण्याची जबाबदारी तुमच्या खात्यावर. याच्यामध्ये आपण व्यावसायिक म्हणून, आपण उद्योजक म्हणून निर्माण झाला. आणि मराठवाड्याची ताकद काय, तुम्हाला सांगू तुमची ताकद काय? बऱ्याचदा आपण विचार करतो पुण्याचे भारी, मुंबईचे भारी आपल्यापेक्षा. याच्याबद्दल मी एक उदाहरण तुम्हाला देतो. मी ज्यावेळेस पुण्याला, इथं आमचे शैलेश गौतम मुंडे एका कार्यक्रमाला गेलो होतो, पिंपरी चिंचवडला गेलो होतो, वर वधू सूचक केंद्र असते का नाही, त्याचा एक प्रमुख मला भेटला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मराठवाड्याचे आम्हाला तुमचं फार कौतुक आहे. तुम्ही म्हटलं का, काय कशाबद्दल कौतुक आहे? त्यांनी म्हटले आमचं वर वधू सूचक केंद्र आहे महाराष्ट्रभर, मध्य प्रदेश, कर्नाटक मध्ये आमचं वर वधू सूचक केंद्र चालते म्हणजे. आणि ज्या जो पैसा जो आपल्याला आर्थिक मदत आणि ज्या चिकाटीतून आपण उभा करतोय, आता तर आम्ही आमच्या सर्व गटांना 0% व्याज देतोय, पण मला आज या एवढ्या चांगल्या व्यासपीठातून आपल्या सर्वांना एक मनातून एक योजनेची घोषणा करायची. हिरकणी जसं नाव आपण हे हिरकणी आज ठेवलंय साहेब, सीओ साहेबांना म्हणणे हिरकणी आता हे लातूरचं नाव नाही रे. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की या राज्यामध्ये हिरकणी महाराष्ट्राची म्हणून अशी आपल्याला स्पर्धा घ्यायची आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्याच्यामध्ये पायलट जिल्हे 2 जिल्हे घेतले. मी जसं पालकमंत्री इथं आहे, जसं इथली कल्पना आपण जलयुक्तची कल्पना महाराष्ट्रभर राबवली गेली, तसं हिरकणीची कल्पना आता ही लातूरची राहिली नाही, आता महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतलेला आहे, हिरकणी महाराष्ट्राचा निर्णय घेतला. आता 2 जिल्हे पायलट म्हणून राहतील, याच्यामध्ये लातूर जिल्हा राहायला पाहिजे का नाही? लातूर आयडिया तर तुमची आहे, तुमच्या आयडियातून आपण हे उभा केलेलं आहे. हिरकणी लातूर
आणि हिरकणी लातूरची आणि हिरकणी चंद्रपूरची असे दोन जिल्हे आपण आपल्या सरकारने पायलट म्हणून निवडलेले आणि या दोन्ही जिल्ह्यात आणि या दोन्ही जिल्ह्याला 2.5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलं आणि हा पैसा हे काय कोणत्या इतर बाबीसाठी नाही थेट बचत गटांना मदत करण्यासाठी. आता तुम्ही म्हणताल हिरकणी लातूरची म्हणजे काय योगायोग इथं तुम्ही सर्वजण स्पर्धा व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे एक सांगतो आपल्याला तुम्ही ते होम मिनिस्टर सिरियल किती जण बघताय जवळपास सगळेजण बघतात बऱ्यापैकी बघत असतील होम मिनिस्टर मध्ये एका साडीच्या स्पर्धेसाठी किती जण बघतात बरं टीव्ही पूर्ण महाराष्ट्रावर बघतात. आता एखादा तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी जे ज्या पद्धतीने एक साडी वाटप करण्यासाठी एक मोठं पूर्ण सिरियल केलं जातंय आणि आपण सर्वजण पाहतात तसं एखाद्या आमच्या माय माऊली एखादा व्यवसाय जर उभा करत असतील तर पूर्ण राज्यच नव्हे तर देश पाहणारे ह्याला म्हणतात आपण हिरकणी आणि 2.5 कोटी कसे खर्च करणार जे आपल्या सरकारने स्टार्टअप पॉलिसी निर्माण केली जे नवीन व्यवसाय उद्योजक निर्माण करण्यासाठी जी पॉलिसी निर्माण केलेली आहे त्याला सोप्या भाषेमध्ये आम्ही तयार केले आणि ही पॉलिसी हे धोरण आम्ही खालच्या स्तरापर्यंत आपल्या गाव पातळीपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि या धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हिरकणी कॅम्प शिवसाहेब प्रत्येक तालुक्यात 10 तालुके 10 हिरकणी कॅम्प त्यामध्ये सर्व त्या तालुक्यातल्या सर्व बचत गटांना एकत्रित बोलवायचं दिवसभराचं तुम्ही तुमची कार्यशाळा त्या ठिकाणी होणार आणि त्या कार्यशाळेमध्ये व्यवसाय कसे करायचं हे त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात. आपण व्यवसाय कोणते पाहतो आम्ही गटांना मदत करतो पण आज जगामध्ये काय चालतं आज जगाच्या पातळीवर कोणता व्यवसाय करू शकतो मार्केटिंग कशी करायची या सर्व गोष्टीचं तुम्हाला दिवसभराचं प्रशिक्षण दिलं जाणार आणि त्या प्रशिक्षणातून तुम्हाला 2 आठवड्याचा कालावधी दिला जाणार आणि या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये जे बचत गट आपली आयडिया घेऊन सादर करतील जसं आज तुम्ही लोगो सादर करणार तसं तुम्ही तुमच्या मनातल्या आयडिया असतील कल्पना असतील व्यवसायाच्या कल्पना असतील फक्त सादर करण्यासाठी तुम्ही तुमची आयडिया सादर करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी आम्हाला असं वाटतंय हा व्यवसाय करू शकतो त्या टप्प्यामध्ये त्या गटाला 3000 रुपये एका बचत गटाला फक्त सादर करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये जे जे बचत गट जिल्ह्यामधले जे जे बचत गट पहिले 100 बचत गट येतील प्रत्येक तालुक्यातून आपण 10-10 15-15 घेणार 10-10 घेतले तर जिल्ह्याच्या ठिकाणी किती आले 100 आले या सर्व तालुक्यातल्या 10-10 बचत गटांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये 25-25 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावर देण्याचं काम प्रत्येक बचत गटांना आपण त्या ठिकाणी याला 0% व्याज कोणतंही तुम्हाला त्याच्यावर पैसे देणं वापस हे नाही फक्त 0% व्याजावर तुम्हाला पैसे दिले आणि या स्पर्धेमध्ये पहिले 10 बचत गट येतील प्रत्येक तालुक्यातले 2-2 बचत गट काढणार आणि आम्ही त्यांना 50-50 हजार रुपये देण्याचं त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गटाला जे पहिले 100 आले त्यांना 25 हजार पहिले 10 आले त्यांना 50 हजार आणि पहिले 3 जे येतील या तिन्ही बचत गटांना 1-1 लाख रुपये देण्याचा निर्णय आपल्या शासनाने झाला आणि या तीन मधून जे पहिलं बचत गट येईल त्याला 5 लाख रुपये आणि तो हिरकणी लातूरची म्हणून त्याला त्या ठिकाणी दिलं जात आणि जे पहिले 10 बचत गट असतील परत ही स्पर्धा राज्याच्या स्तरावर होणार जे पहिले 10 बचत गट असतील त्यांना राज्याच्या ठिकाणी पाठवलं जाणार आणि तिथं तुम्हाला सांगतो 25 म्हणजे 15 लाख 25 लाख आणि 50 लाख अशा बक्षिसाचे यंत्रणा त्या ठिकाणी ठेवलेले म्हणजे याच्या माध्यमातून आपल्या गटांना हा फक्त त्या जिल्ह्याच्या मर्यादित न ठेवता त्यांना आपल्याला राज्याच्या व्यासपीठावर न्यायचंय आणि राज्याच्या व्यासपीठावर त्यांना आपल्याला जागतिक पातळीवर घेऊन एकदा सगळे खेळ निवडले त्याच्यामुळे ¡Gracias!
चिक्की आहे तू हो बरोबर कुठे काय सांड गे पापड आमच्या इथं आहे 8 वर्ष मला सांगा किती नफा तुम्ही कमवत 8 वर्ष मी हे नावडचो का दिले अमावरला देश माझा जगी महान देश माझा जगी महान सोडून सगळे काय कमाले बाय